Hi students, welcome in Jizamata Academy. Today we are going to learn a new topic, that is adjective from the parts of speech. Let's learn what does it mean. Adjective म्हणजे काय नेमके हे आपण आज पाहूया. Adjective means a word which describes noun. Remember, noun and pronoun. An adjective is a describing word which gives more information about noun or pronoun. Adjective हा एक असा वर्ड आहे जो नाउन आणि प्रोनाउन बद्दल अधिक माहिती सांगतो, त्याला आपण adjective असं म्हणतो. Adjective gives more information about noun or pronoun. The adjective is a describing word which gives more information about noun or pronoun. For example, let's see the examples of adjectives. Adjective examples baghuya apan. For example, a happy man. Here we can see man is a noun and happy is adjective. Happy describes the man noun. Happy ha shabd man ya shabda baddal adhik mahiti sangto munna apan tyala adjective ase mhanto. Ithe apan adjective ani noun chi pair pahili ahe. A lovely flower, we can also see here. लवली हा शब्द फ्लावर बद्दल अधिक माहिती सांगतो, त्याला आपण ऍब्जेक्टिव्ह असं म्हणतो. अ बिझी गर्ल, हियर बिझी हा शब्द गर्ल बद्दल इन्फॉर्मेशन सांगतो, म्हणून आपण त्याला ऍब्जेक्टिव्ह असं म्हणतो. अशा स्वरूपामध्ये ऍब्जेक्टिव्ह हा नाउन आणि प्रोनाउन बद्दल इन्फॉर्मेशन देत असतो. हे नाउनचे एक्झाम्पल बघितले. प्रोनाउन बद्दल कशा स्वरूपामध्ये माहिती दिली जाते ऍब्जेक्टिव्ह कडून, तर बघूया आपण त्याचं एक एक्झाम्पल. ही इज व्हेरी काइंड, या वाक्यामध्ये ही इज व्हेरी काइंड, तो खूप दयाळू आहे असं एक वाक्य जर बघितलं आपण, तर तो दयाळू आहे. दयाळू हा शब्द कोणाबद्दल माहिती सांगतो, तर तो जो प्रोनाउन ही वापरलेला आहे आपण, ही इज व्हेरी काइंड मधला ही कसा आहे, काइंड आहे. अशा स्वरूपामध्ये ऍब्जेक्टिव्ह नाउन आणि प्रोनाउन बद्दल विशेष माहिती सांगतात, त्याला आपण ऍब्जेक्टिव्ह असं म्हणतो. लेट्स लर्न द फर्दर पार्ट ऑफ द ऍब्जेक्टिव्ह. ऍब्जेक्टिव्हचा पुढील पार्ट बघूया. There are several kinds of adjectives. Adjective चे काही प्रकार पडतात. बघूया ते कुठले कुठले प्रकार आहेत. फर्स्ट वन, क्वालिटी adjectives. Quality adjective means some adjectives describes the qualities of noun. Remember, some adjectives describe the qualities of noun. Some adjectives describe the qualities of noun. Noun ची quality दर्शवणाऱ्या adjective ला आपण quality adjective या नावाने बघतो. Let's see how they describe the qualities of noun. Kasha swarupamadhe noun chi quality darshvili jate te baghuya apan. A cold drink, here cold is the quality of the drink. Cold drink madla cold kona adjective ahe to kay sangto, tya drink peyachi quality sangto. Kasa ahe peya, thanda ahe. Thanda ha kay jala, tya peyachi quality darshvanara shabd jala. A loud noise, acha madhe noise kasa ahe, loud ahe. Manje loud ha shabd kay sangto, नॉइज जो गोगाट आहे त्याची क्वालिटी सांगतो. अँड अगली मॉन्स्टर, मॉन्स्टर कसा आहे, अगली, अगली हा शब्द काय सांगतो, त्या नाउनची मॉन्स्टर्सची क्वालिटी दर्शवतो. अ बिग डॉग, डॉग कसा आहे, बिग आहे, मोठा आहे, तर त्या स्वरूपामध्ये हे देखील त्याची क्वालिटी दर्शवणारे शब्द आहे. लेट सी दीज आर सम मोर एक्झाम्पल्स. आणखीन काही एक्झाम्पल्स आपण याच्याबद्दल बघूया. अ ब्युटिफुल रेनबो, रेनबो बद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल ही काय झाली, त्या रेनबोची क्वालिटी झाली. अ क्लेव्हर बॉय, या वाक्यामध्ये क्लेव्हर हा बॉयचा क्वालिटी झाली. आणि या डिफिकल्ट क्वेश्चन मध्ये वी कॅन सी डिफिकल्ट हा काय झाला, क्वेश्चन्सची क्वालिटी झाली. अशा स्वरूपामध्ये हे ऍब्जेक्टिव्ह काय दर्शवतात आपल्याला, क्वालिटीज ऑफ द नाउन. सो वी कॉल देम क्वालिटी ऍब्जेक्टिव्ह, म्हणून आपण त्यांना क्वालिटी ऍब्जेक्टिव्ह असं म्हणतो. द सेकंड एक्झाम्पल, सेकंड टाइप ऑफ द ऍब्जेक्टिव्ह. ऍब्जेक्टिव्हचा दुसरा प्रकार आहे, त्याला आपण ओरिजिन असं म्हणतो, ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन. बघूया व्हाट आर द ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन. ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन म्हणजे नेमकं काय ते बघूया. ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन मीन्स सम ऍब्जेक्टिव्ह टेल अस द ओरिजिन ऑफ नाउन. नामाचा उगव दर्शवणारे काही ना ऍब्जेक्टिव्ह असतात, त्याला आपण ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन असं म्हणतो. Remember, adjectives of origin म्हणजे काय, some adjectives tell us the origin of noun, so they are called adjectives of origin. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, adjectives of origin असं म्हटलं जातं. Some examples, Chinese kung fu. आता kung fu चा उगम कुठे झालेला आहे, चायनीज. मग चायनीज हा शब्द काय आहे,
ऍडजेक्टिव्ह ऑफ ओरिजिन अशा स्वरूपामध्ये आपण त्याला दर्शवतो. अँड इंडियन टेम्पल या वाक्यामध्ये सुद्धा आपण पाहू शकतो. अँड इंडियन टेम्पल मध्ये इंडियन हा काय, टेम्पल्स कुठले आहेत, इंडियन भारतीय आहेत, भारतीयांचे आहेत, म्हणजे त्यांचा उगम कुठे आहे, भारतीयांमध्ये, भारतामध्ये आहे, म्हणून त्याला ऍडजेक्टिव्ह ऑफ ओरिजिन असं म्हणतो. लातूर पॅटर्न, वी नो लातूर पॅटर्न इज फेमस इन द महाराष्ट्र इन इंडिया. सो लातूर पॅटर्न हा पॅटर्न कुठला आहे, लातूरचा आहे, म्हणजे पॅटर्नचा उगम कुठे झाला, लातूर. सो हे लातूर इज युज्ड ऍज अन ऍडजेक्टिव्ह. इथे लातूर हा ऍडजेक्टिव्ह म्हणून वापरलेला आहे या वाक्यामध्ये. महाराष्ट्रीयन पुरणपोळी, वी कॅन फाइंड आउट इन दिस सेंटेन्स, महाराष्ट्रीयन इज ऍडजेक्टिव्ह. पुरणपोळी कुठली आहे, महाराष्ट्रातली आहे, म्हणजे महाराष्ट्रीयन हा शब्द काय दर्शवतो, पुरणपोळीचा ओरिजिन दर्शवतो. द इंडियन फ्लॅग, वी कॅन फाइंड आउट हियर, फ्लॅग कुठला आहे, इंडियाचा, म्हणजे फ्लॅगचा ओरिजिन कुठं आहे, इंडिया. अँड इटालियन कार, वी कॅन फाइंड आउट हियर ऑल्सो, कार इज बिलॉन्ग, कार इज फ्रॉम इन इटालिया, इटाली, इटालियनहून आलेली कार असेल तर त्याला आपण इटालियन कार असं म्हणतो, म्हणजे त्या कारचा उगम आपण इटालियन हा शब्दाने दर्शवलेला आहे. दीज आर सम मोर एक्झाम्पल्स, हे होती काही एक्झाम्पल्स ऍडजेक्टिव्ह ऑफ ओरिजिनची. नाउ द थर्ड टायटल, थर्ड टाइप ऑफ द ऍडजेक्टिव्ह इज ऍडजेक्टिव्ह ऑफ कलर. आता रंगदर्शक काही शब्द आहेत, त्यांना देखील ते सुद्धा कोण आहेत, ऍडजेक्टिव्ह आहेत. जेवढी रंगांची नावं येतात ते रंग दर्शवणारे असतात त्याला आपण ऍडजेक्टिव्ह म्हणतो. फॉर एक्झाम्पल, सम ऍडजेक्टिव्ह टेल अस द कलर ऑफ थिंग, काही ऍडजेक्टिव्ह आपल्याला कलर दाखवतात, कलर ऑफ थिंग्स, वस्तूंचे कलर सांगतात, दे आर कॉल्ड ऍडजेक्टिव्ह ऑफ कलर, आपण त्यांना ऍडजेक्टिव्ह ऑफ कलर असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल, ब्लॅक हेअर आपण बघतो, ब्लॅक हेअर असं म्हणतो, म्हणजे हेअर कसे आहेत, ब्लॅक, म्हणजे ब्लॅक हा काय झाला, ऍडजेक्टिव्ह ऑफ कलर. व्हाइट, व्हाइट पेंट आपण व्हाइट पेंट मध्ये बघतो, पेंट कसं आहे, व्हाइट आहे. ब्ल्यू सी, ब्ल्यू सी मधला सी कसा आहे, ब्ल्यू आहे, म्हणजेच या ठिकाणी आपण ओरिज, या ठिकाणी ऍब्जेक्टिव्ह ऑफ कलर बघतोय, कलर कसे आहेत, सीचा कलर कसा आहे, ब्ल्यू, पेंटचा कलर कसा आहे, व्हाइट, हेअरचा कलर कसा होता, ब्लॅक. ऑरेंज कॅरोट्स, कॅरोट्सचा रंग कसा आहे, ऑरेंज. ब्राऊन शूज, शूज कसे आहेत, ब्राऊन. रेड ऍपल्स, ऍपल्स कसे आहेत, रेड. ऑल दीज आर द ऍब्जेक्टिव्ह ऑफ कलर. अशा शब्दांना आपण काय म्हणतो, रंगदर्शक ऍब्जेक्टिव्ह जे असतात त्यांना आपण ऍब्जेक्टिव्ह ऑफ कलर म्हणतो. अशा स्वरूपामध्ये आतापर्यंत आपण तीन प्रकारचे ऍब्जेक्टिव्ह बघितलेले आहेत, ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी, ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन, ऍब्जेक्टिव्ह ऑफ कलर. आणि आता चौथ्या प्रकारचे ऍब्जेक्टिव्ह आपण लर्न करतो, दॅट इज ऍब्जेक्टिव्ह ऑफ साइज. काही ऍब्जेक्टिव्ह आपल्याला त्या नाउन किंवा प्रोनाऊनची साईज दर्शवतात. सम ऍब्जेक्टिव्ह टेल अस द साईज ऑफ द नाउन ऑर प्रोनाउन, सो दे आर कॉल्ड ऍब्जेक्टिव्ह ऑफ साइज, म्हणून आपण त्यांना ऍब्जेक्टिव्ह ऑफ साइज असं म्हणतो. लेट सी सम एक्झाम्पल्स अबाउट इट. अ फॅट वुमन, या वाक्यामध्ये तुम्ही बघू शकता फॅट हा शब्द काय दर्शवतो, साईज दर्शवतो. अ शॉर्ट मॅन, शॉर्ट इज ऑल्सो डिस्क्राइब्स द साईज ऑफ द मॅन. अ थिन बॉय, थिन देखील काय दर्शवतो, साईज दर्शवतो. अ ह्यूज बलून, यामधला बलून बद्दल, ह्यूज हा शब्द काय दर्शवतो, बलूनची साईज दर्शवतो. सम मोर एक्झाम्पल्स, अ बिग हॅट, हिअर बिग इज ऑल्सो साईज, इंडिकेट साईज ऑफ द हॅट. ब्रॉड रोड, या एक्झाम्पलमध्ये आपण बघतो की रोड बद्दल ब्रॉड हा शब्द काय सांगतोय, साईज दर्शवतोय. अ लार्ज शिप, याच्यामध्ये आपण काय बघतोय की शिप कसा आहे, लार्ज आहे, लार्ज हे त्याचे साईज दर्शवलेले आहे. अ लॉंग ब्रिज, यामध्ये ब्रिज कसा आहे, लॉंग आहे. ऑल दीज आर द वर्ड्स विच डिस्क्राइब्स द साईज ऑफ द नाउन, जी नाउनची साईज डिस्क्राइब करतात, वर्णन करतात, त्याला आपण काय म्हणतो, ऍब्जेक्टिव्ह ऑफ साईज असं म्हणून आपण आयडेंटिफाय करतो. इन दिस वे वी लर्न द ऍब्जेक्टिव्ह ऑफ साईज. नाउ द फिफ्थ वन, ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. वी लर्न ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वालिटी लर्न केली, ऍब्जेक्टिव्ह ऑफ ओरिजिन लर्न केला, ऍब्जेक्टिव्ह ऑफ साईज लर्न केला आताशी. आता बघतोय आपण ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी, आणि आपण बघतोय ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटीशी. या अगदी ऍब्जेक्टिव्ह ऑफ कलर पाहिलेला होता, ऍब्जेक्टिव्ह ऑफ साईज बघितला, आता ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी बघून घेऊया. ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी मीन्स काय, तर नंबर्स, संख्या. जी ऍब्जेक्टिव्ह आपल्याला नाउनची संख्या दर्शवतात त्यांना आपण ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हणतो. रिमेंबर, द ऍब्जेक्टिव्ह विच टेल अस द नंबर्स ऑफ द नाउन, दे आर कॉल्ड ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी. जे ऍब्जेक्टिव्ह आपल्याला नाउनचे नंबर्स दर्शवतात त्याला आपण ऍब्जेक्टिव्ह ऑफ क्वांटिटी असं म्हणतो. लेट्स लर्न सम एक्झाम्पल्स, त्याचे काही एक्झाम्पल्स बघूया. 11 हॅन्स, 12 गीस,
13 birds, 14 mice, 8 puppets. These are the some more examples. हे होते काही examples जे आपल्याला adjective ची quantity दर्शवतात. Adjective ची quantity दर्शवतात. Even we can say a dozen bananas. त्याच्यामध्ये a dozen bananas हा dozen हा शब्द काय indicate करतो आपल्याला? Numbers of bananas. बनानाचे numbers दर्शवतो. यांना आपण adjectives of quantity असं म्हणतो. Some more adjectives. आणखीन काही adjectives आहेत जे आपल्याला quantity दर्शवतात but not exact in number. ती क्वांटिटी एक्झॅक्ट नसते, ती असते अप्रॉक्सिमेट क्वांटिटी दर्शवणारे काही ऍब्जेक्टिव्ह आहेत, त्यांचे एक्झाम्पल पाहूया. सम अदर ऍब्जेक्टिव्ह टेल अबाउट क्वांटिटी विदाउट, ही क्वांटिटी आपल्याला कशी दर्शवत आहेत, ते एक्झॅक्ट न दर्शवता आपल्याला क्वांटिटी कशी दर्शवत, अप्रॉक्सिमेट अंदाजे क्वांटिटी दर्शवल्या जाते. विदाउट गिविंग यू द एक्झॅक्ट नंबर, एक्झॅक्ट नंबर न देता अप्रॉक्सिमेट म्हणजे सुमारे अंदाजे क्वांटिटी आपल्याला दर्शवली जाते. अ फ्यू कप्स, लॉट ऑफ बुक्स, plenty money, few means थोडे, थोडे म्हणजे आपल्याला करेक्ट आकडा आलेला नाही. लॉट ऑफ बुक्स पुष्कळ म्हणजे करेक्ट आकडा नाही, परंतु हे काय दर्शवतात, लॉट ऑफ हा काय दर्शवतो, adjective of quantity, हा क्वांटिटी दर्शवणारा adjective आहे. plenty, बुक्स मधला plenty पुष्कळ हे देखील क्वांटिटी दर्शवतो, परंतु एक्झॅक्ट आकडा माहित नाही. त्यानंतर some soldiers काही सैनिक, त्याच्यामध्ये काही हा आकडा काय दर्शवतो, क्वांटिटी दर्शवतो. अ लिटल आईस्क्रीम, थोडस आईस्क्रीम, याच्या थोडस शब्द काय सांगतो, क्वांटिटी. अ लिटल राईस, थोडा राईस, त्याच्यामधला लिटल हा शब्द काय दर्शवतो, क्वांटिटी दर्शवतो. मेनी पीपल, पुष्कळ लोक, यामधला मेनी काय दर्शवतो, क्वांटिटी. टू मच सॉल्ट, खूप मीठ, त्याच्यातला खूप हा शब्द काय दर्शवतो, क्वांटिटी. लॉट्स ऑफ इन्सेक्ट्स, खूप सारे कीटक, याच्यामधले लॉट्स ऑफ शब्द काय दर्शवतो आपल्याला, क्वांटिटी दर्शवतो. अशा स्वरूपामध्ये आपल्याला ऍब्जेक्टिव्ह काय दर्शवतात, एक्झॅक्ट नंबर असणारे देखील ऍब्जेक्टिव्ह असतात, आणि असे अप्रॉक्सिमेट नंबर इंडिकेट करणारे देखील ऍब्जेक्टिव्ह असतात. अशा स्वरूपामध्ये आपण आतापर्यंत ऍब्जेक्टिव्हचे 5 प्रकार बघितलेले आहेत आणि ऍब्जेक्टिव्ह म्हणजे काय बघितलेले आहे. इन दिस वे वी लर्न ऍब्जेक्टिव्ह. इफ यू लाईक दिस व्हिडिओज प्लीज सबस्क्राईब, प्रेस लाईक अँड शेअर अवर व्हिडिओज. थँक्यू. आपल्याला काही सुचवायचं असेल तर आपण कमेंट बॉक्समध्ये सुचवू शकता. थँक्यू.